राज्यसभेच्या एका जागेवर राष्ट्रवादीनं दावा केलाय, भाजप काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष असेल. राज्यसभेच्या दोन जागांसाठी 3 सप्टेंबरला मतदान होणार आहे. यामध्ये गोयल उदयनराजे लोकसभेवर गेले त्यामुळे या जागा रिक्त झालेल्या आहेत आणि म्हणूनच या एका जागेसाठी राष्ट्रवादीनं आता दावा केलेला आहे. भाजप यावर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सुद्धा आपल्या बरोबर आहेत, आणखी या संदर्भातली माहिती जाणून घेऊया. प्रफुल्ल, राज्यसभेच्या एका जागेवर राष्ट्रवादीनं दावा केलाय, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे, काय नेमके तपशील? खरं तर आता या राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या दोन जागा आहेत, एक नारायण राणेंची आणि दुसरी पियुष गोयल यांची. तर या दोन जागांवर आता या भाजपच्या दोन्ही जागा होत्या आणि या ठिकाणी आता राष्ट्रवादीने एका जागेवरती दावा केलेला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की आमचं यापूर्वी ठरलेलं आहे, ठरल्याप्रमाणे या एका जागेवरती आमचा दावा निश्चितपणे असणार आहे. आता या जागेवर नेमकं कुणाला स्थान दिलं जातंय राष्ट्रवादीकडून हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण यात छगन भुजबळांचा क्लेम पहिला लागतोय आणि दुसरा साताऱ्याचे नितीन पाटील आहेत त्यांचा लागतोय. यात नेमकं आता राष्ट्रवादी कुणाला स्थान देते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक, धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.